आकाशवाणी औरंगाबाद, राजश्री पोहेकर बातम्या देत आहे. देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं आणि 15 ते 18 वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नवं रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया 3 साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, 2 मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 011-23-97-80-46 आणि 1075 वर संपर्क करा. ठळक बातम्या. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन. मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण. 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राज्यात उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर. आणि अहमदाबाद इथल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचं भारताला 177 धावांचं लक्ष. आता सविस्तर बातम्या. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिव देहावर मुंबईत शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या भगिनी मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह संगीत चित्रपटासह सर्वच क्षेत्रातले अनेक मान्यवर शिवाजी पार्कवर उपस्थित आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वतीनं लता दिदींच्या पार्थिव देहावर पुष्पहार अर्पण करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यापूर्वी आज सकाळी त्यांचा पार्थिव देह मुंबईतल्या प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हजारोंच्या संख्येनं चाहत्यांनी आपल्या लाडक्या लता दिदींचं अंत्यदर्शन घेतलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशात इंदूर इथं जन्मलेल्या लता दिदींनी 1942 साली गायनाला प्रारंभ केला. जवळपास 8 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 30 हून अधिक भारतीय तसंच विदेशी भाषांमधून हजारो गाणी गायली. सुमारे 8 दशकांच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत. 1942 साली मास्टर विनायक यांच्या किती हसाल या चित्रपटात सदाशिव नेवरेकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाचूया गडे हे लताबाईंचं चित्रपटासाठी ध्वनिमुद्रित केलेलं पहिलं गाणं, पण हे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. त्यामुळे त्याच वर्षी आलेल्या पहिली मंगळागौर या चित्रपटातलं दादा चांदेकर यांचं संगीत असलेलं नटली चैत्राची नवलाई हे लताबाईंचं पहिलं मराठी चित्रपट गीत ठरलं. 1942 साली सुरू झालेली गायनाची ही कारकीर्द 2019 साली मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या सौगंध मुझे इस मिट्टी की या गाण्याशी येऊन पोहोचली. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं रुकने दूंगा, मैं देश नहीं रुकने दूंगा. लताबाईंनी ध्वनिमुद्रित केलेलं हे अखेरचं गाणं. लताबाईंनी आपल्या भावंडांसोबतही अनेक उत्तम गाणी केली. पंडित हृदयनाथांनी चालीत बांधलेल्या ज्ञानेश्वरांच्या विराण्या लताबाईंनी घराघरात पोहोचवल्या. आनंद घन या नावानं लताबाईंनी संगीत दिलेली आणि आशाबाईंच्या आवाजातली ही ठसके बाज लावणी. लताबाईंचं संगीत आणि पंडित हृदयनाथांचा आवाज असलेलं लोकगीताच्या बाजाचं हे आणखी एक गाणं.
डौल मोराचा मानतार डौल मानता एक रामाचा बाणाचार एक बाणाचा। लताबाईंचं संगीत आणि आवाज असलेल्या गाण्यानं त्यांच्या या भव्य कारकिर्दीला सलाम करूया। या गाण्यात कोरस मध्ये ऐकू येणारा प्रतिध्वनी आहे लताबाईंच्याच दोन भगिनी मीनाताई आणि उषाताई यांचा। आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी ज्येष्ठ संगीतकार पंडित विश्वनाथ ओक यांनी या शब्दात लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली। ते म्हणाले, संगीतातले जे सात स्वर आहेत ते साती स्वरही ज्यांच्या नावात सामावलेले आहेत अशी सात अक्षर म्हणजे लता मंगेशकर। अखिल संगीत विश्वाला या आवाजाने साधारण 1942-43 पासून भूमिनी गाठलेली आहे। भारतातल्या असंख्य भाषांमधून त्यांनी रसिकांचे कान तृप्त केले। या प्रत्येक गाण्यात त्यांनी जीव ओतला आणि प्रत्येक गाणं त्यांनी अमर केलं। ज्येष्ठ सिनेपत्रकार अशोक उजळमकर यांनी लता दिदींना श्रद्धांजली व्यक्त करताना आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या। प्रत्येक दशकामध्ये त्यांची गाणी गाजत गेली। 50-60 वेगळं, 60-70 वेगळं, 70-80 वेगळं, 80-90 वेगळं, पुढे आता 2004 पर्यंत म्हणजे 20-10 पर्यंत त्यांनी गाणी गायली। लता दिदींचं गाणं घेणं म्हणजे संगीतकारांना परवडणार नव्हतं, तरी पण त्यांनी सांगितलं तुम्ही पैसे देऊ नका, गाणी गाऊन घ्या। आमच्यासारख्यांनी त्यांच्या गायनाबद्दल प्रतिक्रिया देणं हा वेळे पण आहे। एक स्वर्गीय सूर आपल्यातून निघून गेलेला आहे आणि पुन्हा लता होणे नाही तेवढं मात्र नाही। प्रसिद्ध गायक संगीतकार कौशल इनामदार यांनी लता दिदींना या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली। लताबाईंनी म्हणजे इतक्या असंख्य गाण्यांमध्ये त्यांनी आपला श्वास उत्तर सोडून गेल्यात आणि तो श्वास सुद्धा त्यांच्या स्वराच्या रूपाने सोडून गेल्यात। इतका निखालस दैवी स्वर्गीय स्वराच्या रूपाने लताबाई आपल्याला त्यांचा श्वास या पृथ्वी तलावर ठेवून गेलेले आहेत। त्यामुळे अशा माणसाला अशा व्यक्तीला ती गेली असं कसं म्हणता येईल आपल्याला। मला असं वाटतं की एका अर्थाने लताबाईंचं अमरत्व सिद्ध झालं। लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारनं 2 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून राज्य सरकारनं उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी इथं शारदोपासक शिक्षण संस्थेचं मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय आहे। या महाविद्यालयाच्या पायाभरणीसाठी लता मंगेशकर आल्या होत्या। या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वलांडे गुरुजी यांनी लता मंगेशकर यांच्या या भेटीला उजाळा दिला। 28 फेब्रुवारी 1976 ला आमचा या ठिकाणी इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला पहिल्यांदा त्या या ठिकाणी आणि मग त्या कार्यक्रमात त्याने डिक्लेअर केलं तुमच्या कॉलेजच्या मदतीसाठी एक कार्यक्रम देते आणि तो कार्यक्रम 28 फेब्रुवारी 1981 ला झाला। तर त्यानंतर ज्या ज्या वेळी आम्ही लताजींना शुभेच्छा देण्यासाठी एखादी चिठ्ठी पाठवायची ताबडतोब माणूस खाली यायचं आणि आम्हाला बरे बोलवायचं असं हे एक ऋणानुबंध होते आमचे। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबाद इथं सुरू असलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात पाहुण्या संघानं भारतीय संघासमोर 177 धावांचं लक्ष ठेवलं आहे। वेस्ट इंडिज संघाचे सर्व फलंदाज 176 धावांवर बाद झाले। दरम्यान लता मंगेशकर यांना श्रद्धांजली म्हणून या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू काळी फीत बांधून खेळत आहेत। जालना जिल्ह्यात आज कोरोना संसर्ग झालेले 88 नवीन रुग्ण आढळून आले। परभणी इथं आज 46 नवे रुग्ण आढळले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन। मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण। आणि अहमदाबाद इथल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचं भारताला 177 धावांचं लक्ष। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद, औरंगाबाद AIR न्यूज या YouTube चॅनलवर पुन्हा ऐकू शकता।